नमस्कार, माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण सप्तशृंगी मातेच्या गडावरील सतीच्या कड्याची महिमा जाणून घेऊया. नांदूर गावातील एक बाई सप्तशृंगी मातेची भक्त होती. ती नित्य नेमाने देवीची भक्ती करत होती. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली दैनंदिन कामे करत असताना सतत देवीचे नाम घेत असायची. देवीचा नामजप चालूच असायचा. तिच्या लग्नाला 4-5 वर्षे उलटून गेली होती, पण तिला मूलबाळ झाले नव्हते, त्यामुळे ती दुःखी असायची. सप्तशृंगी आईवर तिचा पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच ती न चुकता आईच्या दर्शनाला जायची. एकदा ती दर्शनाला गेली असता ती मातेच्या पायावर नतमस्तक होऊन मातेला म्हणाली, हे माते, तू तर सर्वांच्या नवसाला पावतेस, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस, मग माझ्या हाकेला कधी धावून येणार? माझी मनोकामना कधी पूर्ण करणार? मला मूलबाळ नाही. मी माझ्या संसारात दुःखी आहे. माझे दुःख समजून घेऊन ते कधी दूर करणार? आज मी तुला नवस करते की मला जेव्हा बाळ होईल तेव्हा मी बैलगाडीने तुझ्या दर्शनाला येईन, तुझ्या पायाशी त्याला ठेवेन आणि जाताना या शीत कड्यावरून बैलगाडीने जाईन. त्या काळात गडावर जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता. श्रद्धाळू दर्शनाला जायचे ते पाय वाटेनेच. अवघड आणि तीव्र अशा शीत कड्यावरून बैलगाडीने खाली उतरून जाणे अगदी अशक्यच होते, पण तिने बाळासाठी आईला तसा नवस केला. तिच्या भक्तीवर आणि मातेवर तिचा विश्वास होता. त्यानंतर ती घरी गेली. एका वर्षाने देवीच्या कृपेने तिला गोंडस तेजस्वी असे बाळ झाले आणि तिला मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली. मग केलेल्या नवसाप्रमाणे तो फेडण्यासाठी तिने आपल्या पतीला बैलगाडीची सोय करायला सांगितले. चांगले सशक्त बैलजोडी गाडीला जुंपून गाडी तयार केली गेली. ती, तिचा पती, 15-20 दिवसांचे बाळ आणि एक गडी सोबत घेऊन बैलगाडीने नवस फेडण्यासाठी निघाले. अशी ही बैलजोडी छान डौलाने निघाली, गडावर पोहोचली, मातेचे दर्शन घेतले, मातेचे आभार मानून बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या पायाशी ठेवले. त्यावर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली, मी मातेला नवस बोलले होते की बाळासह बैलगाडीने मी शीतगडावरून खाली उतरेन. तिचे हे बोलणे ऐकून तिचा पती घाबरला आणि रागावला. संतापाने म्हणू लागला, ए बाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? या अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. तुला जे करायचे असेल ते कर. मी माझा जीव धोक्यात घालून असले काही करणार नाही आणि या गाडीत काही बसणार नाही. आपल्या पतीचे हे बोलणे ऐकून ती अजिबात डगमगली नाही. तिची मातेवर अपार श्रद्धा होती. तिचे मानणे होते की जन्माला घालणारी पण तीच, तारणार मारणार तीच आहे, मग कसली भीती. त्यामुळे न घाबरता बाळाला घेऊन ती गाडीत बसली. सोबत आणलेला जो गडी होता त्याला म्हणाली, तू गाडीत बस, अजिबात काळजी करू नकोस. आई सप्तशृंगी आपल्या पाठीशी आहेच. तिच्या या असीम भक्तीवर आणि विश्वासावर त्या गड्याने विश्वास ठेवला. त्या बाईने आपले डोळे बंद करून मनात मातेचा धावा करू लागली. गड्याला ती म्हणाली, देवीचे नाव घे आणि गाडी झोकून दे. आणि काय आश्चर्य, शीत कड्यावरून ती गाडी ज्यावेळी खाली आली त्यावेळी सर्वजण अगदी सुखरूप होते. अगदी बैलगाडीला किंवा बैलजोडीला सुद्धा काही झाले नव्हते. तेव्हापासूनच या शीत कड्याला सतीचा कडा असे नाव पडले. अगदी आजही या ठिकाणी बैलगाडीच्या चाकांच्या खुणा दिसतात. मातेचा महिमा अगाध आहे. अशी ही महिमा आहे सतीच्या कड्याची.
सप्तशृंगी माता की जय। धन्यवाद।